वाझेचे आरोपी फडणवीसांची नवी चाल असं अनिल देशमुखांनी म्हटलं. सचिन वाझेच्या आरोपानंतर अनिल देशमुखांनी देखील प्रत्यारोप केले. फडणवीसांकडे सगळ्यांच्या कुंडल्या असा पलटवार यावर नितेश राणे यांनी केला आहे. फडणवीस यांची आता ही नवीन चाल आहे. सचिन वाझे जे बोलले हे देवेंद्र फडणवीस यांची आता नवीन चाल आहे. त्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सचिन वाझेला हाताशी धरून देवेंद्र फडणवीस माझ्यावर सचिन वाझेच्या माध्यमातून आरोप लावत आहेत. त्याच्यामुळे जनतेला हे मी सांगू इच्छितो की मी जे आरोप लावले होते देवेंद्र फडणवीसवर, आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझेला पकडून माझ्यावर हे आरोप लावायला सांगितले. अनिल देशमुखांनी ती पेन ड्राईव्ह दाखवण्याची हिंमत कधीतरी करावी असं आवाहन आमच्या फडणवीस साहेबांनी त्याही दिवशी केलं होतं. पेन ड्राईव्हमध्ये नेमकं काय होतं की पेन ड्राईव्ह खाली होती तेही जरा अनिल देशमुखजींनी सांगावं. आणि तुमच्या अगर पेन ड्राईव्ह कमी पडत असतील ना तर आमच्याकडे पेन ड्राईव्हच्या वर्षभराचा स्टॉक आहे, साठा आहे. तुमच्या सगळ्यांच्या कुंडल्या हे आदरणीय फडणवीस साहेबांकडे आहे. ते ज्या दिवशी मैदानात उतरतील, ते ज्या दिवशी बोलायला लागतील, तुम्हाला महाराष्ट्रात चेहरा दाखवण्याच्या तुम्हाला जागा राहणार नाही. महाविकास आघाडीची सत्यता की जी काय सत्य परिस्थिती होती, पैसे कसे घ्यायचे, वसुली कशी व्हायची, कोणाच्या माध्यमातून व्हायची, या सगळ्याची जी सत्य परिस्थिती आहे ती सचिन वाझेंनी बोलायला सुरुवात केलेली आहे. आता पेन ड्राईव्ह हलून हलून दाखवणारे अनिल देशमुखांनी आता सांगावं, समोर येऊन खुलासा करावा की सचिन वाझेला दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूतच्या खुनाबद्दल पण खूप काय माहिती आहे. टप्प्याटप्प्याने बघा, जसं ते बोलत जातील तसं तसं ह्या महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांचं वस्त्रहरण कसं होतंय महाराष्ट्र समोर हे तुम्ही पहा. गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी आहे सचिन वाझेची, आणि हा सचिन वाझे हा याच्यावर विश्वास ठेवण्याला एक व्यक्ती नाही असं हायकोर्टाने म्हटलं. याच्या कोणत्याही स्टेटमेंटवर, याच्या कोणत्याही बयानावर, सचिन वाझेच्या कोणत्याही बयानावर विश्वास ठेवण्यालायक हा व्यक्ती नाही, त्याच्या बयानावर विश्वास ठेवता येत नाही असं हायकोर्टाने म्हटलं आहे.